नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बघत आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कुमारनगर येथील रहिवासी चंद्ररूप चिनू पोपरीचा खून, कुमारनगर हजरले, दोन अटकेत एक फरार, धुळे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल। धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारातील शेतकऱ्याची वीर मुसळधार पावसात ढासळली, मदत न मिळाल्यास 20% करणार प्रशासनाला इशारा। दिनांक 9 ते 15 ऑगस्ट रोजी आजादी गौरव पदयात्रेचे धुळे जिल्ह्यात आयोजन। धुळे ग्रामीण विधानसभा आमदार कुणाल पाटील यांनी दिली माहिती। रहमतनगर येथील अल फातिमा उर्दू हायस्कूल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन। आणि संदेश भूमी ते कडूताई खरात याचा संदेश मळा प्रसंगी भीम गीताचा कार्यक्रम संपन्न। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातील साक्री रोडवर व्यापाऱ्यांची वसाहत असलेले कुमारनगर मध्ये मध्यरात्री गोळीबाराच्या घटनेने हादरले। कुमारनगरात जाणारे शिवनू उर्फ पोपलीचा त्याच्या घरापासून जवळच असलेल्या एका चौकात त्याचे मित्र म्हणून चौकशीसाठी आलेल्या तिघांनी मुर्दा पाडला आहे। या खळबळजनक आणि भयानक घटनेमुळे कुमारनगरातील रहिवाशांची झोपच उडाली। चिनूच्या शोधात असते त्याचे 3 कथित मित्रांनी चिनूला घरापासून जवळच असल्या चौकात गाठले, त्याला मारठोक केली। त्यानंतर त्याच्यावर एकाने गोळ्याने झाडल्याने प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे। गोळ्या झाडल्यानंतर चिनू पोपले जखमी अवस्थेत त्याच्या घरापर्यंत नेण्यात आले। त्याला त्याच्या पत्नीने पाणी पाजले, उपचार त्यानंतर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। गोळ्या झाडल्यानंतर संशयित आरोपी हे फरार झाले होते। दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केल्याचे वृत्त आहे। एक फरार संशय सुरू आहे। धुळे शहरातील साखरोळी कुमारनगर ब्लॉक नंबर E6 येथे राहणारा पवन जितेंद्र गुंडियाल वय 26 हा मजुरी काम करणारा तरुणाने धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीनुसार शनिवारी रात्री 11:55 सुमारास चंदन उर्फ चिनू पोपली वय 40 राहणार कुमारनगर धुळे या तरुणाच्या घराजवळील चौकात भटू चौधरी, यासिन पठाण भटू चौधरी या चालक या तिघांनी दुचाकी घेऊन गाठले। उसनवाडीच्या पैशात तिघांनी उसनवाडीच्या पैशांवरून चिनूशी वाद घातला, शिवगाईकर त्याची झटापट केली। भटू चौधरी व त्याचा चालक या दोघांनी चिनूला पकडून ठेवले, तर यासिन पठाण यांनी त्यांच्याकडील गावठी कट्ट्यातून गोळी झाडली। ती गोळी चिनू यांच्या छातीवर डावा बाजू बसे आणि तो जळाई मयत झाला। त्यानंतर तिघ फसा झाले। ही बाब लक्षात येतात परिसरात नागरिक धावून आले। त्यांनी चिनूला तात्काळ जिल्हा रुग्णात हलवले। तपासणी करून डॉक्टरने त्यास मृत्यू घोषित केले। यावत माहिती मिळताच SDPO ईश्वर कातकडे, धुळे शहर पोलिसाचे APR दादासाहेब पाटील, PSI कैलास दामोदर यांनी पथकाची घटनास्थळी भेट दिली। माहिती घेत भतू चौधरी यांनी यासिन पटेल या दोघांना बेड्या ठोकल्या। तिघा संशयितांवर भादवी कलम 302, 323, 504, 506, 534 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास APR पाटील करीत आहे। चिनूच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रात्री 12 सुमारास दुचाकीने 3 जण घरी आले। त्यांनी आम्ही चिनूचे मित्र आहोत, चिनू कुठे आहे अशी विचारणा केली। फोन करून त्याला विचारलं असता चिनूची पत्नी फोन घ्यायला घरात जातात ती घेऊन निघून गेले। तिला संशय आला, तिने चिनूला घटनेची माहिती दिली। त्यानंतर चिनू घरी आला, घरी येऊन पाणी पिल्यानंतर मित्रासोबत चौकात बसतो असं सांगून तो घरातून निघाला। काही शहरात त्या तिघांनी त्याला गाठले आणि त्याच्यावर गोळीबार केला। जखमी होऊन चिनू घरी आला, त्याला पाणी पाजले, उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी मृत घोषित केले। दरम्यान चिनूशी झालेल्या झटापटीत यासिन पाटील जखमी झाला होता, तो उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आला होता। तिथेच दोघ संशयित पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली आहे। काल रात्री 12 वाजता येथील मयत चंदन उर्फ चिन्नू राजेंद्र पोपली हा त्याच्या घराजवळ थांबलेला असताना, काही मित्रांसोबत थांबलेला असताना, येथील 3 आरोपी, 2 नावं आहेत निष्पन्न आणि 1 अज्ञात आहे, भटू चौधरी आणि यासिन खान पठाण या आणि आणखी 1 तिसरा, या तिघांनी मोटरसायकलवरती येऊन यातील मयत या उसनवारीच्या पैशावरून मारहाण करून आणि फायरिंग करून गावठी कट्ट्याने फायरिंग करून त्याचा खून केलेला आहे आणि याच्यावरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। याचा तपास API पाटील करत आहेत। यातील 2 आरोपी भटू चौधरी आणि यासिन खान पठाण हे ताब्यात आहेत। अधिक तपास आणि चौकशी आम्ही करत आहोत। धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी जगदीश निकम यांची वीर ढासली आहे।
विषय म्हणजे शेतीत ग्रामीण हमी योजना अंतर्गत 2021-2012 या वर्षात सिंचन विहीर बांधण्यात होती. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही विहीर पूर्णतः खचल्यामुळे जमिनीत झाली आहे. या घटनेबाबत गावातील तलाठी यांना अनेकदा संपर्क करून त्यांनी फोन न उचलल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. मदत जाहीर झाल्यास वीज पालन करा असे इशारे या पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रशासनातर्फे ग्रामीण हमी योजनेच्या मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला, मात्र निकृष्ट बांधकामामुळे या योजनेत 3-13 वाजे या ठिकाणी दिसून येत आहे. यावर्षी पहिल्या मुसळधार पावसामध्ये विहीर पूर्ण जमिनीत झाली आहे. या घटनेची माहिती कळताच शेतकरी आसू देखील अनावर झाले होते. तलाठी यांना संपर्क करून त्यांनी फोन न उचलल्याने शेतकऱ्याचे रोष व्यक्त केला आहे. तसेच मदत नाही मिळाल्यास वीज पासून करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मी जगदीश गोरख निकम, माझा गट नंबर 157 असून माझी विहीर 70 फूट बांधकाम झालेलं होतं. माझा विहीर 70 फूट खोदकाम करून मी 40 फूट बांधकाम केलेलं होतं व त्याच्यात जलपरी वगैरे सर्व माझी पाईपलाईन वगैरे ऑलरेडी होती. पण अतिवृष्टीमुळे माझं रात्री फार पाऊस असल्यामुळे माझं आज 70 फूट विहीर असून आज ती कमीत कमी फक्त 15-20 फूट ऑलरेडी आहे. तरी मला समस्त धुळे शहर आमदार, ग्रामीण आमदार असो किंवा खासदार असो, यांनी मला काहीतरी मदत म्हणून द्यावी. आज माझी परिस्थिती काही नाही आहे. मला 2 मुलं आणि पत्नी, माझा हातावर संसार आहे, शेतावर आहे. अतिवृष्टीमुळे माझं क्षेत्र 157 गट नंबर ऑलरेडी माझं पडलेलं आहे. तरी मी 1 रुपया खर्च करू शकत नाही. मला जरी मदत भेटली नाही तर मी पुढची प्रोसिजर करणार आहे. तरी तलाठी मॅडम यांनी माझा 5 वेळा कॉल करून यांनी कॉल उचललेला नाही आहे. तरी मी मला जरी मदत नाही मिळाली तलाठी मॅडम किंवा सर्वांवर मी स्वतः आत्महत्या करणार आहे, नाहीतर औषध पिणार आहे. माझ्या मुलं आणि बाळांचा व बायकोचा पूर्णपणे सरकारने आता पूर्णपणे त्यांची जबाबदारी घ्यावी ही नम्र विनंती. आम्ही ही वीर सदर 2011-2012 वर्षाच्या दरम्यान आम्ही ही विहीरचं बांधकाम आम्ही रोजगार हमीतून उपलब्ध करून ही विहीर खोदकाम केलेली आहे. तरी आमची परिस्थिती काही नाही आहे घरची. आम्ही लोकांच्या दाड्या धरतो आणि इथं शेतामध्ये टाकतो. तरी आज माझं ऑलरेडी क्षेत्र पडलेलं आहे आणि 70 फूट विहीर मधून माझी 15-20 फूट फक्त विहीर आज अवेलेबल आहे. त्याच्यात पाईपलाईन विहीर मोटर वगैरे व माझी बांधकाम केलेली. येत्या 15 ऑगस्टला आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण देशभरामध्ये आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 9 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन प्रत्येक जिल्ह्याच्या तालुका स्तरावर ग्रामीण भागात पर्यंत होणार आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यातही पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. चिमठाणे येथील क्रांती समारंभापासून पदयात्रेची सुरुवात होणार आहे. दोंडाच्यापर्यंत येणार आहे. दिनांक 9 ऑगस्टला शिरपूर तालुक्यातील मालकाता ते बोरवाडीपर्यंत पदयात्रा निघणार. दिनांक 10 ऑगस्ट रोजी धुळे तालुक्यातील कापडणे ते लांबकाणीपर्यंत पदयात्रा निघणार. दिनांक 12 ऑगस्ट रोजी साक्री तालुक्यातील दैवलतील आंबरीपर्यंत पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेमध्ये अबाल वृद्ध युवक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये धुळे ग्रामीण विधानसभा आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत सनेर, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे सचिव युवराज शरणका, धुळे ग्रामीण विधानसभा आमदार कुणालबाबू पाटील व तसेच काँग्रेस पदाधिकारी पत्रकार परिषदेवेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फर्स्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि याचा एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये आझादी गौरव पदयात्राचं आयोजन काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. न
9 ऑगस्ट पासून तर 15 ऑगस्ट पर्यंत आजादी गौरव पदयात्रेचं आयोजन हे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याच्या स्तरावर तालुका स्तरावरती होणार आहे आणि त्याचाच भाग म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आजादी गौरव पदयात्रा आम्ही आयोजित केलेली आहे. 9 तारखेपासून याची सुरुवात होणार आहे. 9 तारखेला चिमठाणाला जे आपलं क्रांती स्मारक आहे, क्रांती स्मारकापासून या पदयात्रेची सुरुवात करून दोंडायच्यापर्यंत ही पदयात्रा त्या ठिकाणी निघणार. त्यानंतर 9 तारखेलाच शिरपूर तालुक्यामध्ये मालकातर ते बोराडी ह्या दरम्यान त्या ठिकाणी पदयात्रा होणार आहे. 10 तारखेला धुळे तालुक्यामध्ये कापंड्यापासून तर लांबकानीपर्यंत ही पदयात्रा असणार आहे आणि 12 तारखेला साक्री तालुक्यामध्ये दहिवेलपासून तर आफळी आमळीपर्यंत ही पदयात्रा होणार आहे. मित्रांनो, खरं तर उद्देश असा आहे की ज्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता स्वतःच्या वेळ पडल्यावर प्राणांची आहुती दिली, ज्यांनी ह्या आंदोलनामध्ये स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली आणि तुम्हाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांच्या स्मृती कुठे ना कुठे जिवंत ठेवल्या पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबांचा त्या ठिकाणी सत्कार झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून ह्या येणाऱ्या पिढीलासुद्धा या स्वातंत्र्याच्या विषयी एक जाणीव निर्माण करून देण्याचं काम या पदयात्रेच्या माध्यमातून होणार आहे. इनफ्लेक्स एंटरप्राइजेस, इनफ्लेक्स डोअर्स, होय इनफ्लेक्स डोअर्स 100% पूर्णपणे उघडतात. याकरिता एक विश्वसनीय नाव इनफ्लेक्स एंटरप्राइजेस. सेफ्टी डोअर, डिझायनर डोअर, कस्टमाइज डोअर, स्टँडर्ड डोअर, कॅबिनेशन डोअर, आपल्याला पसंत असलेल्या हव्या त्या डिझाईनमध्ये डोअर्स ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील. शिवाय विविध रंगात आपल्या घराला शोभेल असे पावडर कोटिंग करून देण्यात येईल. आमची वैशिष्ट्ये थोडक्यात लक्षात ठेवा. सर्व प्रकारचे डोअर परिपूर्ण उघडते. डोअर पूर्ण बंद केल्यानंतरही रात्री थंड हवा येण्यासाठी खिडकी उघडते. इसे कहते हैं सुकून की जिंदगी. थंड हवा, खेळती हवा ही तर मिळेलच. शिवाय मच्छरांपासून संरक्षणाकरिता जाळी सुद्धा बसविलेली आहे. आमचा पत्ता इनफ्लेक्स एंटरप्राइजेस, E56 स्ट्रीट नंबर 16, संजय सोया ऑइल मिल जवळ, MIDC अवधान धुळे. संपर्क प्रकाश मोरे 98233-69-541, 98342-58-990. आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधण, तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधण काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235-570. सिटी चॅनल बातम्यांना पुन्हा आपले एकदा स्वागत. आज दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी शनिवारी रोजी अल फातिमा उर्दू हायस्कूल रहमतनगर धुळे येथे आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अबुतुराब अन्सारी सर साहेब, तसेच धुळे महानगरपालिका धुळेतील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना पाटील मॅडम व त्यांच्या टीम सह उपस्थित झाल्या. त्याचप्रमाणे अंबिकानगर येथील नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी सर साहेब आणि डॉक्टर अकबर बागवान सर कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचा संसदीय सचिव आकिब देशमुख सर तसेच आरिफ सर याच्या शुभहस्ते पुष्पहार आणि रुमाल देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर अर्चना पाटील मॅडम यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका तैयबा मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉक्टर अबुतुराब अन्सारी यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आपल्या अनमोल विचारांनी मार्गदर्शित केले. स्वस्थ अनमोल त्याची काळजी घेऊन त्यावर लवकरच प्रतिविचार करण्यात यावा असं स्पष्ट समजले. तसेच डॉक्टर सरपाय अन्सारी सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे संसदीय सचिव आकिब देशमुख सर आणि शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या मार्गाखाली आरोग्य शिबिरात सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सहभागाने आरोग्य शिबिराचा कार्यक्रम मोठ्या यशस्वीरित्या पार पडला. हा कार्यक्रम अल फातिमा उर्दू हायस्कूल रहमतनगर धुळे येथे संपन्न झाला. आरोग्य शिविर मतलब सेहत का ख्याल, सेहत का ख्याल रखने के लिए यहाँ आप लोगों को जोड़ा गया. सेहत का ख्याल रखने के लिए
क्या क्या किया जाता है बचपन में अक्सर लोगों को मालूम नहीं है। मैं आप लोगों की ही जबानी आपको बता, ऐसी जबान में जो आपको समझ सके। सबसे पहले हमें अपने आप को इतना आराम देना है जितनी जिस्म को ज़रूरत है। कितना आराम देना है सब लोगों को समझ रहे मेरी जबान। धुळे शहरातील संदेश भूमी ट्रॅव्हलर्स बंगला येथे 31 जुलै 1937 रोजी विश्वरत्न भारतीय घटना शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ट्रॅव्हलर्स बंगला अर्थात संदेश भूमी या ठिकाणी दिनांक 31 जुलै 2022 रोजी मोठ्या प्रमाणात संदेश दिवस साजरा करण्यात आला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या दिवशी धुळे येथे येण्यास 85 वर्ष पूर्ण झाले म्हणून संदेश भूमी येथे मोठ्या प्रमाणात संदेश दिवस साजरा करण्यात आला। याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यात सकाळी बुद्धवंदना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बाबासाहेबांच्या अस्थि कलशचे दर्शन घेत महार पठाणच्या माजी सैनिकांनी मानवंदन दिली। कडूताई खरात यांचा सामाजिक प्रबोधन व भीम गीताचा भव्य कार्यक्रमात उदंड प्रतिसाद मिळाला। कोणतीही जाहिरात व प्रचार न करता फक्त सोशल मीडियाच्या जाहीर निमित्त देऊन हजारो महिला पुरुष यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। हजारो नागरिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात धुळे शहराचे कर्तव्यदृष्ट आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या मार्गदर्शन झाले तर विलास झाल्डे यांच्या सहपत्नी मानपदेतून सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजक आनंद सेंदर अध्यक्ष संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे तर सूत्रसंचालन सुनील थोरात सचिन बागुल राजू हाके यांनी केले। रवींद्र शिंदे यांनी आवार मानले। यावेळेस ॲडव्होकेट विलास झाटे जी के गवळे जीभाऊ एम जी धुळे नगरसेवक नागसेन बोरसे हरिश्चंद्र लोळे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट आदी उपस्थित आहे। कार्यक्रम विशेष कार्यासाठी आनंद सेंदर रवींद्र शिंदे विजयराव मोरे विजय सोनशी नाना साळवे रवींद्र नगराळे योगेश सोनने आनंद सोनने भटू वाघ बाळासाहेब अहिरे दीपक नगराळे संगम बागुल चंद्रपान लोंढे विशाल सोनने शरद वेंदे आदींनी परिश्रम घेतले होते। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। कुमारनगर येथील रहिवासी चंद्ररूप चिनू पोपलीचा खून कुमारनगर हजरले 2 अटकेतील फरार धुळे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल। धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारातील शेतकऱ्याची वीर मुसळधार पावसात ढासळली मदत न मिळाल्यास 20% करणार प्रशासनाला इशारा। दिनांक 9 ते 15 ऑगस्ट रोजी आझादी गौरव पदयात्रेचे धुळे जिल्ह्यात आयोजन। धुळे ग्रामीण विधानसभा आमदार कुणाल पाटील यांनी दिली माहिती। रहमतनगर येथील अल फातिमा उर्दू हायस्कूल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन। आणि संदेश भूमी ते कडूताई खरात याचा संदेश मळा प्रसंगी भीम गीताचा कार्यक्रम संपन्न। आणि याच बरोबर सिटी चॅनल मात्र संपलं। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।